मित्रांनो, मी स्वतः बऱ्याच रेसिपी उत्तमपणे बनवतो हे माझ्या बऱ्याच मित्रांना माहिती आहे, पण आता मी माझ्या या चॅनलवरती आपण कुठेही फिरायला जातो, पिकनिकला जातो, सहलीला जातो, काही कामानिमित्त बाहेर जातो, तर जात असताना रस्त्यामध्ये ऑन द वे तुम्हाला एक घरगुती पद्धतीचं जेवण, नाश्ता किंवा एखाद्याला बाहेरचंच खमखमीत खाण्याची हवस असती तर ते चांगल्यात चांगल्या पद्धतीचं कुठे मिळेल असे ठिकाणं त्यांची माहितीसुद्धा टाकणार आहे. त्यातला आजचा हा पहिला व्हिडिओ दिंडोरी तालुक्यातली वणी गावाकडे जाताना, वणी गावापासून थोड्या अंतरावर सप्तशृंगी गडाकडे जाताना साधारण 4 ते 5 किलोमीटरवर एक वात्सल्य खांडेमाळा म्हणून एक हॉटेल आहे. तिथे सुद्धा पूर्णपणे घरगुती पद्धतीने तुम्हाला नाश्ता व जेवण उत्तम पद्धतीचे मिळते. प्रसन्न अशी सकाळ वणीच्या गडावर निघालेलो आहे. नाश्ता कुठं करायचा हा मोठा प्रश्न असतो जेव्हा आपण प्रवासाला निघतो, आणि वणीच्या गडाकडे जाताना खूप सारी हॉटेल लागतात पण ती सकाळी बंद असतात, आणि जी उघडी असतात ती कुठंतरी राजस्थानी, मारवाडी अशा पद्धतीची असतात आणि तिथं काही जेवणाची क्वालिटी मिळत नाही. वणीकडे जाताना जेव्हा आपण वणी गाव क्रॉस करतो आणि गडाकडे निघतो तेव्हा साधारण 3-4 किलोमीटरवर खांडेमाळा म्हणून एक छान हॉटेल आहे. घरगुती असं चालू केलेलं, खांडे जे आहेत त्यांनी चालू केलेलं हे हॉटेल, आणि काळ्या मसाल्याची मिसळ जी फक्त नाशिकमध्ये अंबिकामध्ये मिळते. आमचे मित्र करुणेश्वर पले ज्यांचा स्वतःचा हा चॅनल आहे त्यांनी आम्हाला इथं आणलेलं आहे. आमचे दौलतदादा साळुंके. आणि हे बघा, ही मिसळ, हा काळा मसाला आहे, हा रस्सा, किती सुंदर अशी तरी वर आलेली दिसते. मसाला आहे हा, आणि ही मसाल्याची तरी आहे, नुसता वरचा तवंग नाही आहे. सुंदर अशी कांदा भजी, आणि ही ताजी शेतातून आलेली, आत्ताच शेतातून आलेली कोथिंबीर, हे समोर दिसते ना, हे शेत आहे, ह्या शेतामधून ही आत्ताच तोडून आणलेली कोथिंबीर आहे. तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रवास करत असाल नाशिकवरून किंवा वणीगडाकडे नाशिक मार्गे, तर नाश्त्याचं अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपल्याला इथं दिसतं. वात्सल्य खांडेमाळा असं ह्या जागेचं नाव आहे. हे चेतन खांडे. आत्ता आपण जे पाहिलं की खांडेमाळा, वात्सल्य खांडेमाळा, जिथं चुलीवरची स्पेशल मिसळ मिळते, आपण नक्कीच बघूयात चूल आणि चुलीची मिसळ कशी असते. तर पहिल्यांदा आपण त्यांना एक विचारूयात की चेतन, सगळीकडे दिसत आहे आता मिसळ, आणि नाशिक म्हणजे मिसळीचं राजधानी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही की मिसळ म्हटलं की नाशिकची आठवण येते. पण एवढ्या लांब आता वणीपासून मला वाटतं नाही म्हटलं तरी 4 किलोमीटर ते 5 किलोमीटर असावं हे. हां, म्हणजे एवढ्या लांब मिसळच करायचं हे कसं काय सुचलं बा? कारण की पूर्वीपासून आमचे माझे वडील यांचं हॉटेल होतं गावामध्ये. अच्छा. मग त्यावेळेस चालू ठेवलं, काही काळानंतर ते बंद पडलं. ओके. घरगुती आहे जरा असल्यामुळं मग ह्यावेळेस माझ्या मिसेसनी उसस्त गृह चालू केलं, ॲटोमशीनवालं. मग त्याप्रमाणे चालू केल्यानंतर मग लोकांची काही आग्रह, ग्राहकांचा आग्रह असतो का तुम्ही नाश्त्याची व्यवस्था करा. हो हो हो. बर. मग असं करता करता आमचे पाहुणे पण ते म्हणायचे काही मिसळ चालू करा तुम्ही, तुमची एवढी प्रसिद्ध, तुम्ही त्या रोड पण जागा आहे तुमची, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या जागेचा उपयोग करा. आता खांडे काका आलेले आहेत, आपण त्यांच्याकडे उघडत आपण बघूयात मिसळ कशी करतात. आणि तुम्हाला एक सांगतो गंमत की इथे मटकीसुद्धा गावठीच वापरली जाते. बघा,
हा सगळा जामानिमा आहे, छान कांदा भजी अशा पद्धतीने इकडे मिसळचा हा रस्सा आहे का? हा, एक ताजी ताजी मिसळ आहे बघा, असे वाफ दिसते का? आणि ज्याला तिखट हवं आहे त्याच्यासाठी खास तरी पण आहे। हे बघा ही चूल आणि इथं लाकडं आहे, म्हणजे ऍक्च्युअल चुलीवरची मिसळ ज्याला म्हणता येईल अशी ही मिसळ आहे। नाही तर बाकीच्या ठिकाणी चूल म्हणतात आणि गॅसवरच करतात अशी गंमत होते। आणि आता बघा ह्या ताई स्वतः कांदा कापताय। हा, या चेतनच्या मिसेस आणि यांनीच मला वाटतं ते ऑटोमेटेड गुऱ्हाळ चालू केलंय। ते कुठे केलंय? अच्छा, गुऱ्हाळ पण चालू करणार, म्हणजे आपल्याला सेंद्रिय गुळ पण खायला मिळण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये असं आहे। तर आता काकांना विचारत आपण इकडं सुरू करायचं का बरं हे केलं त्यांनी, जसं चेतनने सांगितलं आपल्याला। कसं आहे की इथे रसवंती ज्यावेळेस आमच्या सुनबाईने चालू केली, अच्छा, त्यावेळेस इथं मसाला ताक वगैरे आपण त्याच्यावर द्यायचो, तर ते ताक इतकं लोकांना आवडलं, रस इतका आवडला, तर ते म्हणे तुम्ही नाश्त्याची काहीतरी व्यवस्था करा। तर त्या हिशोबाने म्हटलं आपण एक घरगुती पद्धतीचं थोडंसं चालू करावं। मित्रांनो, इथे मिळणारं ताक हे सुद्धा घरच्या गायींचं असतात। हा गोठा तुम्हाला रिकामा दिसत असेल, गायी आता चरायला गेलेल्या आहेत। आणि हे बघा, हे छानसं असं पिल्लू वासरू नुकतं झालंय का, किती दिवसांचं? हा, एक महिन्याचं आहे। स्वच्छता पण असते, म्हणजे एक लक्षात घ्या की गोठा म्हटलं की आपल्याकडे असं आहे की एकदा गाई किंवा म्हैस आणली की ती गोठ्यामध्ये आणल्यानंतर मेल्यावर किंवा विकतानाच बाहेर काढतात, पण इथं तसं नाही, ती फिरायला पण बाहेर जाते। मी असं बऱ्याच दूधवाल्यांकडून ऐकलेलं आहे की आम्ही म्हैस आणली की ती एकतर मेली तरच बाहेर काढतो, नाही तर विकताना बाहेर काढतो, पण यांचं तसं नाही आहे। यांची पूर्ण अशी शेती आहे आणि ह्या शेतीमध्ये हे सर्व गायी वगैरे फिरवतात। आणि इथे तुम्हाला फुलांचं सुद्धा बघायला मिळेल की फुलं, इथे फुलांची शेती आहे छानपैकी। तुम्ही तिचा, कारण इथे समोरच देवीचा गड दिसतोय, हा देवीचा गड, आंब्याची झाड आणि इथे आंब्याची झाडं पण आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे की नवरात्रामध्ये झेंडूच्या फुलांचं महत्त्व किती असतं, आणि त्याप्रमाणे यांनी झेंडूची शेती केलेली आहे। आणि ह्या शेतामध्ये पण तुम्ही एका टुरिझमचा आनंद घेऊ शकता। अशी आंब्याची झाडं आहेत, हे चाफ्याचं झाड आहे, तुम्ही कधी बालाजीला गेला असाल तर तिथे सगळा जो घमघमाट असतो तो ह्या सोनचाफ्याचा असतो। तर मी नक्कीच तुम्हाला, तर हा कुणाल, हे सगळे मिळून, म्हणजे आपण म्हणतो ना की घरगुती व्यवसाय असावा आणि घरगुती खायला मिळावं, तर हे खरं घरगुती खाणं इथं आपल्याला मिळू शकतं। त्याच्यामुळे जे व्हिव्हर आहे, जे प्रेक्षक आहेत, तर त्यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी नक्कीच नाशिककडून वणीला जाताना इथे वात्सल्य खांडेमळाला येऊन नक्की त्यांनी आस्वाद घ्यावा। आणि आम्ही स्वतः, मी स्वतःच खाऊन बघितलेली मिसळ, मी तुम्हाला दाखवलं मगाशी की मिसळमध्ये काय काय मिळतं। आणि गंमत अशी आहे की मिसळ थाळी देताना लोक स्वीट जे असतात ते कुठून तरी मागवतात, आयतं तयार करून घेतात, पण हे खांडेकाका आणि त्यांचे हे चिरंजीव किंवा त्यांची फॅमिली गुलाबजामुनसुद्धा घरी बनवतात आणि ते खव्याचेच असतात। त्याच्यामध्ये मैदा अगदी जेव्हा ज्याला गरजेचा किंवा ते तर म्हणतात मैदा नसतोच, म्हणजे बा मला तरी असं वाटलं की थोडाफार मैदा असेल, तर अशा पद्धतीने हा सगळा तूप असतो आणि गावठी तुपात बनवतात, डालड्यामध्ये किंवा वनस्पती तुपात बनवत नाहीत। तर असं हे ठिकाण आहे। तर जेव्हा केव्हा तुम्ही ह्या रस्त्यावरून प्रवास कराल तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला नक्की हा स्पॉट आवडेल।
कारण मला आवडला आहे आणि मी फार प्रचंड चांगला खवय्या असल्यामुळे मी तुम्हाला ही रिकमेंड करेल की ही मिसळ खा। हां आणि आत्ता त्यांनी आणखी ॲडिशनल सांगितलं की दुपारचं जेवण पण इथं मिळतं की ज्यातमध्ये वांग्याचं भरीत, पीठ झुणका, भाकर आणि कुळदाचे शेंगोळे, ज्याला आपल्याकडे काय म्हणतात कुळदाची जिलेबी तिखट असं, तर ती मिळते इथे, तर नक्की या। धन्यवाद। मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल की नाश्ता आणि घरगुती महाराष्ट्रीयन जेवणासाठी भेट द्यायची असेल तर ह्या वात्सल्य खांडेमळाला द्या। नए वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें।